नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आषाढ स्पेशल, आपण कापण्या पाहिलेल्या आहेत, गोडपुरी पाहिलेली आहे, गव्हाच्या पिठाची तिखट पुरी पाहिलेली आहे, आणि आज आपण मिश्र पिठाच्या खमंग पुऱ्या बनवणार आहोत. तर चला मग पुऱ्या बनवायला सुरुवात करूया. 2 वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन. तर हे 3 ही पिठी मी चाळून घेतले होते. 1 वाटी बारीक रवा. इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या मी वाटून घेतले होते. तर हे 1 चमचा लसूण पेस्ट आहे, ते देखील टाकूया. 1/2 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे एकत्र तुम्ही मिक्सरला देखील वाटून घेऊ शकतात. त्यानंतर 1/2 चमचा हळद पावडर, 1 चमचा ओवा. याला हातावर घेऊन थोडंसं चोळून टाकायचं आहे. चोळल्यामुळे याचा स्वाद उतरतो यामध्ये आणि चव छान लागते. थोडीशी हिंग पावडर, चवीपुरते मीठ. हे सर्व पीठ, यामध्ये जे आपण मसाले टाकले आहेत, हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. इथं 4 ते 5 चमचे तेल मी गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घेतले आहे. तर हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये ओतायचं आहे. यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात. तर तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर हे पीठ हातानेच अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आहे. पीठ छान आता एकत्र मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण पाणी टाकून, अगदी थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर याची कणिक मळून घ्यायची आहे. हे पहा, घट्ट अशी कणिक मळून झालेली आहे. यावर 1/2 चमचा तेल टाकून याला सर्व बाजूंनी पिठाला लावून घ्यायचं आहे. यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि रवा भिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यासाठी आपण 1/2 तासासाठी यावर झाकण ठेवून असेच ठेवून द्यायचं आहे. 1/2 तासानंतर हे पहा, पीठ छान भिजलेलं आहे, यातील रवा देखील छान फुललेला आहे. तर या कणकेला थोडंसं मळून घेऊया. मळून घेतल्यानंतर या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर इतक्या आकाराचे गोळे आपण करून घेणार आहोत. हे पहा, थोडेसे गोळे मी बनवून घेतले आहेत. तर एक गोळा आपण घेऊया आणि यावर थोडंसं पीठ टाकून याची पुरी लाटूया. जास्त पातळ किंवा जास्त जाड न लाटता मीडियम अशी पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी तळताना आपण तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे, यामुळे पुरी तेलकट होत नाही. तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम आचेवर ठेवून पुरी तळून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूनेही आपण अशी छान पुरी तळून घेऊया. पुरी तळून झालेली आहे. तर आपण ही डिशमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण राहिलेली पुऱ्या देखील तळून घेऊया. गॅस बारीक आचेवर आपण ठेवलो तर पुऱ्या तेलकट होतात, आणि गॅस मोठ्या आचेवर आपण जर ठेवलो तर पुऱ्या करपले जातात. त्यामुळे गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे. मिश्र पिठाच्या पुऱ्या बनून आता तयार आहेत. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.